त्यानंतर राष्ट्रवादी सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा विधानसभा अध्यक्ष सन्मान्य श्री शशिकांतजी वायकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी विनंती करतो की त्यांना ते किती व्यासपीठावर यावं तर नक्कीच आपण पाहू शकाल की कातवडी खुर्द या संघाला या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि या नवीन वर्षातील कालनिर्णय या आम्ही संपूर्ण टीमला बहाल करतोय एक चांगली संकल्पना या बॉलला हलक्या हाताने पुश केलाय सिंगल मिळेल पा एक चौकार आल्यानंतर त्यानंतर मात्र एक सिंगल येते एक चांगलं क्रिकेट आहे सेन्सिबल क्रिकेट आपण पाहायला मिळतोय अगदी आपण पाहू शकाल स्क्रीनवरती अगदी कातवडी खुर्द या संघाला या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह बहाल केलं जात आहे आणि त्याचबरोबर या नवीन वर्षाचं कालनिर्णय देखील बहाल केलं जात आहे प्रत्येक संघाला इथे मात्र सन्मानित देखील केलं जाते, जाते। एक चांगली संकल्पना उरमोडी क्रिकेट असोसिएशनचं आणि त्याचबरोबर या नावली गावचं आम्ही आभार मान मानतो की चा, चांगली संकल्पना ते घेऊन आलेली आहेत थँक्यू सो मच so त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान आदरणीय श्री शशिकांत वायकर साहेबांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही सरशे सरशे स्वागत करतोय चव्य मैदानाच्या आतमध्ये बॅक फुटला जात असताना या बॉलला पंच करण्याचा प्रयत्न बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाही अगदी तिन्ही एस्टँडच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय कोणती धाव मिळणार नाही डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते बॅकफुटला जात असताना या बॉलला गॅप सिलेक्शन खूप चांगला आहे चेंडूला पाठ टवला आहे वाईट एक्स्ट्रा कव्हरच्या बाँड्रीलाईनच्या बाहेरच्या धावांसाठी चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन्ही खेळाडू मात्र लय मध्ये येताना पाहायला मिळत आहे दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून एक एक चौकार आलाय दोन्ही फलंदाज फॉर्म मध्ये आहेत कुंदन आणि सतीश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये या बॉलला आपण पाहू शकाल बॅट ची कडा लागते आणि विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय विकेट ची सांगता पाहायला मिळते विकेट मिळते टीम वडगाव या टीमला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पावर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अमर बामर बामरस हे गोलंदाजीच्या रणमेवरती आले होते पावर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच दोन चावकार त्यांना त्यांनी खर्च केले परंतु तदनंतर मात्र कुंदन यांना त्यांनी माघारी देखील पाठवले चांगली गोलंदाजी त्यांची राहिली नऊ दहावा जरी देखील खर्च केल्या असतील तरी आघाडीचा फलंदाज मात्र पोपळकरवाडी या संघाचा त्यांनी माघारी पाठवलं आहे नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या रणमेवरती सखाराम दाखल झालेत एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते अगदी सायडी प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूने मात्र चांगली गोलंदाजी केली होती मन देखील जिंकली होती आज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रन्वेवरती क्रमांक दोनचं षटक घेऊन आलेत वडगाव संघाच्या माध्यमातून समोर आपण पाहू शकाल सतीश पोपळकर एक डावखुरा आक्रमक फलंदाज कमी बॉलमध्ये जास्त धावा पसंत करणं त्यांना खूप पसंद आहे कारण तोडझोड आणि मारझोड ही त्यांना देखील खूप पसंत आहेत एक आपल्या नावाची एक त्यांनी वेगळी छाप सोडलेली आहे एक मोठं नाव क्रिकेटच्या पटल्यावर समोरच्या बाजूने गोलंदाजीच्या रन्मेवरती सकाराम स्वीच करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलंय अपील देखील तितकीच चांगली आहे आणि आपिल इथे मात्र उचलून धरले पंचानी आणि फलंदाज बॅक टू द देव्हिलियन सतीश पोपळकर बॅक टू द देव्हिलियन अगदी दोन्ही पायांच्या मधून चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय आणि ते मात्र यष्ट्या वाकवलेत चांगली गोलंदाजी राहिली ॲक्शन रिप्ले आपण नक्कीच पाहू शकाल अगदी स्विच इट करण्याचा प्रयत्न होता रिवर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न फसला आणि त्यानंतर मात्र दोन्ही पायांच्या मधून हा चेंडू मात्र नक्कीच यष्ट्यांचा वेध घेतोय आणि फलंदाज मात्र त्रिपालजित होताना पाहायला मिळत आहेत आघाडीची जोडी मात्र माघारी पाठवण्यामध्ये टीम वडगाव संघाला यश आलेलं आहे आता मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये तेजस आणि किशोर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सक्काराम यांनी देखील पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत आपला दमखवून त्यांनी दाखवलाय अनुभवाला साजेशी गोलंदाजी करत असताना ते पाहायला मिळत आहेत राईट टर्म द मा ओव्हरचा मारा ते नक्कीच करत आहेत फलवा टप्प्याचा बॉल या बॉलला उडवलाय चेंडू हवेत आहे लागोपाठची दुसरी विकेट येईल का मिसफिल्डिंग पाहायला मिळते अगदी सोपा साधा सरळ सेल ड्रॉप होतोय आणि फलंदाजाला मिळत आहे जीवदान ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता चेंडू खाली क्षेत्र देखील पोहोचले होते परंतु शेवटच्या शनी हा झेल मात्र हातातून निसटलाय आणि फलंदाज तेजस यांना मात्र एक जीवदान मिळताना पाहायला मिळत आहे दहा दहावा धावपलकावरती आहेत दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी दहा या आकड्याचा विचार केला तर क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्शीवरती आपल्याला सातत्याने दहा आकडा आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळाला आहे अगदी दहा आकड्याचं महत्व आपण नक्कीच पाहतोय अगदी आतापर्यंत भारताने अडतीस जर्श्या छापलेत त्याच्यामध्ये बत्तीस जर्शा ह्या दहा नंबरच्या छापलेत या बॉलला टॅप उडवला आहे क्षेत्रशेख त्या ठिकाणी कोणताही नसेल खूप दूरवरून चेंडू खाली क्षेत्रक्ष केल, केली फेकी नक्कीच केली जाईल तोपर्यंत सिंगल मिळते सिंगलच्या मदतीने धावपलकावरती दावा अकरा दावा येत आहेत अगदी पावर बॅचं पहिलं षटक अमर भामरस घेऊन आले होते दोन चौकार त्यांनी नक्कीच खर्च केले होते पण तदनंतर कमबॅक चांगलं केलं आणि कुंदन या खेळाडूला त्यांनी माघारी पाठवलं तदनंतरच्या गोलंदाजीच्या रनमेवरती सकाराम आले सकाराम यांनी पहिल्याच बॉलवरती तेजस सतीश यांना मात्र त्रिपळाचित केलं आणि या बॉल वरती कम्पॅक नक्कीच केलं ही बॉल हायवे मध्ये आहे पुन्हा एकदा चुकी वारंवार चुका होताना पाहण्यात ह्या चुका तुम्हाला सुधराव्या लागणार आहेत चुकांचा भुर्दंड तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकतो हा गोलंदाज संधी निर्माण करतायत परंतु फिल्डर यांना संधीचं सोनं करता येत नाहीये संधी उपलब्ध केली जाते संधीचं तुम्ही सोनं करा तरच तुम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये राहणार परंतु ज्या आपण पाहतोय गोलंदाजाला क्षेत्रक्षकांची साथ लाभत नाहीये या हलक्या नाही ढकलून दिले क्षेत्रक्षक त्या ठिकाणी क्षेत्रक्षक चेंडू चेंडूचा पाठमोरा करेल आउटफील्ड खूप फास्ट आहे चेंडू थांबणार नाही चेंडू ऐकणार नाही चेंडू चा सीमा रेषा पार मिळतोय टीम पोपळकरवाडी संघाला नशिबाचा चौकार

या ठिकाणी आपण पाहतोय विभाग अध्यक्ष मनसे आदरणीय श्री रक्षित गायकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही सरशे सरसे स्वागत करतो आणि दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा या मॅचचा मनमुराद आस्वाद घ्या आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही सरशे सरसे स्वागत करतोय त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून जो लाईव्ह प्रेक्षक आमच्या समवेत जोडला आहे त्यांचं देखील आम्ही सरशे स्वागत करतोय जी टी सीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहे पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीच्या रन्म्यावरती हा बॉल आपण पाहू शकाल नक्कीच खराब बॉल आहे वन प्लस वन अशा दोन दावा ऍड केल्या जातील धावपलकावरती धावपलक जर आपण पाहिले तर दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती अठरा धावा आहेत गोलंदाजीच्या रनमेवरती गोलंदाज क्रमांक तीनचं षटक घेऊन आलाय वडगाव टीमच्या माध्यमातून शैलेश पहिलाच बॉल त्यांनी खराब टाकलेला आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल जर्सी क्रमांक अठ्ठावीस खुलवा टप्प्याचा बॉल आहे या बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये ठिकाणी आहेत सिंगल मिळाली जाईल दुसरीची जोखीम घेतली जाते आणि इथे मात्र पहा अति संकटात नाही असं म्हटलं जातं तसंच मैदानाच्या आतमध्ये घडलंय कारण गरज नव्हती आणि गरज इथे मात्र पहा पण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देखील माघारी पडला जातोय धक्का क्रमांक तीन मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल टीम पोपळकरवाडी नक्कीच अडचणीत येताना पाहायला मिळते एका पाठोपाठ एक एक विकेट नक्कीच पाहायला आहेत एखादी चांगली पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे टीम पोपळकरवाडी संघाला इथून पुढे पार्टनरशिपची खूप मोठी गरज असेल कारण धावपालकावरती आतापर्यंत धावा लागवले गेले तर एकोणीस धावा दोन पूर्णांक एक चेंडूंचा केस समाप्त झाला आहे धावपलकावरती चार गडी देखील माघारी पर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल नरेंद्र आणि अनुराग अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये फुलटॉच बॉल फुलटॉच माफी दिली जात नाही परंतु इथे एलिव्हेशन कमी आहे टायमिंग प्रॉपर झाला नव्हता आणि त्यानंतर मात्र नो लँडमध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर दोन धावा मिळतील ती फुलटॉच बॉल होता नरेंद्र यांना परंतु फुलटॉचचा समाचार त्यांना घेता आलेला नाहीये फुलटॉस बॉल म्हटलं की फलंदाजासाठी एक लॉलीपॉप चेंडू असतो असते कोणत्याही दिशेला तुम्ही मोठा प्रहार चढवू शकता परंतु बॅटच्या स्लॉट मध्ये तो बराबर त्यांनी घेतला नाहीये या बॉलला उडवलाय समोरच्या दिशेने तिथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू स्पिन होईल अमर बामर चेंडू खाली येतील आणि त्यानंतर मेते सिंगल धाव सिंगलच्या मदतीने धाव पुढे जात असताना जाऊन पोहोचलाय बावीस या आकड्यावरती बावीस धावा धावपलकावरती आहेत ही पार्टनरशिप होणं गरजेचं आहे टीम पोपळ करवाडी या संघाला तर पार्टनरशिप चांगली होते तर नक्कीच धावपलक देखील झपाट्याने वाढवू शकतो कमबॅक करावं लागेल गोलंदाजी यांना या बॉलला सप्पल होऊन उडवला आहे क्षेत्रक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदरच चेंडू चालला आहे सीमारेषा लगत आणि चार धावांसाठी फरार मेथिल चार चौकार अनुराग चे बॅट मात्र आता तळपले पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार देखील आला इथे मात्र पहा प्रेशर आहे दडपण आहे आणि दडपणाखाली नक्कीच येतोय वाईट बॉल खराब बॉल पाहायला मिळतोय इथे आपण पाहू शकाल बॅट बॉलच्या अगोदरच फिरली गेली आणि त्यानंतर आपण पाहू शकाल विकेटचं पतन देखील होतंय फलंदाज बॅक टू द पेविलियन सत्तावीस धवाधावा पलकावरती आहेत पाच चेंड पाच विकेट देखील या ठिकाणी माघारी परतलेले आहेत पोपळ करवाडी या संघाच्या दोन पूर्णांक पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज देवदत्त दाखल होताना पाहायला मिळत आहे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील ते नवीन आलेले फलंदाज आहेत लोअर पोल्टोचा बॉल आहे पहा विकेट भूमिकेमध्ये नक्कीच अमर बामरस आहेत काय चालक का आहेत अगदी आपण पाहिलं तर क्लोज uh, किपिंग ते करतायत ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल नक्कीच तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र नक्कीच पंचांचा निर्णय होता आणि इथे मात्र विकेटच पतन आहे फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल जी टी सी च्या माध्यमातून काय क्लिअरिटी दाखवली जाते जा बॉल टाकल्यानंतर नक्कीच आपण पाहू शकाल विकेट किपर अमर बामरस पाय बॅट्समनचा हवे मध्ये होता आणि त्यानंतर आपण पाहिलं यष्ट्यांचा वेध घेतला आणि फलंदाज बॅक टू द अगदी अमर बामरस यांची आम्ही नक्कीच चर्चा करू अमर बामरस हे एक मोठं नाव क्रिकेट 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 ना आहे क्रिकेटच्या पटलावरती कित्येक काळ क्रिकेटची सेवा केली कित्येक काळ क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवले एक नामांकित खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो किन कित्येक विक्रम देखील या खेळाडूच्या नावावरती आहेत लागोपाठच्या दोन बॉलवरती दोन स्टंपिंग त्याने केलेले आहेत फुलटॉच बॉल फुलटॉच ला माफी नाही परंतु इथे पाय एलिव्हेशन कमी आणि चेंडू हवेत असताना चेंडू खाली क्षेत्रक्षक आले झेल चांगली पकडले होते धक्का क्रमांक सात टीम पोपळ करवाडी संघाला संसार आईच्या माझ्या आशीर्वादा सत्तावीस धावा धाव सात गोड्या गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक हानामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये ओमकार यांना गोलंदाजी दिलेली आहे कर्णधार यांनी मात्र देखील ठेवला आहे लोअर पुल्टोचा बॉल दिशा दिले क्षेत्रक्षक त्या ठिकाणी येतील तिथे आपण पाहू शकत क्षेत्रक्षक थोडेसे फमलिंग झालेत सिंगलचे कन्वर्ट दुसऱ्या दावेमध्ये केले आणखीन दोन धावा धावपलकावरती अंकित केले जात आहेत चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल तितक चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सुशांत आणि नवनाथ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे शेवटचे चार बॉल शिल्लक आहेत अजून या मॅच मधील हो हो इथे मात्र पुलटोचा बॉल होता परंतु दिशा बॉल आहे नक्कीच पंच आमच्याकडे वळले जातील वाईल्ड बॉलचा इशारा केला जातोय आणि बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव वन प्लस वन अशा दोन धावा अंकित केल्या जातील यानंतरची मॅच असेल एका बाजूला कारी संघ तर दुसऱ्या बाजूला असेल निगुड माळ संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या प्रेझेटेशन बॉक्सजवळ येऊन थांबायचं आहे अगदी रिपोर्ट करा तंतर मात्र आपण टॉस करणार आहोत फुल टॉसचा बॉल आहे फलंदाजाला मेजवानी होती परंतु या मेजवानीचा फायदा घेता आला आलेला नाही आहे नक्कीच बायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव पलकावरती ॲड केली जाईल अगदी फलंदाज जर आपण पाहिलं तर नवनाथ होते नवनाथ यांना फुलटॉचा बॉल होता समाचार घेता आलेला नाहीये हो ओहो, या अगला वेगा इते थोड़ा अंतर नंतर हो या बॉलला उडवण्याचा प्रयत्न आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पहा तिथे क्षेत्रक्षक थोडासा चकवला आहे त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल विकेटचं पतन होते पैकी चांगली पाहायला मिळाली अमर यांचा आम्ही नक्कीच कवरू कौतुक कारण या मॅच मध्ये त्यांनी तीन आतापर्यंत अतिशय चांगली स्टंपिंग केलेली आहे रिफ्लॅक्शन पाहू शकाल अगदी चाणक्य आहेत चप्पल देखील आहेत अमर बामरस ऍक्शन रिप्ले अप्रतिम अप्रतिम केले आपल्याला पाहायला मिळते जी टी सी यांच्या माध्यमातून तीन पूर्णांक चार चेंडूंचा केस समाप्त तेहतीस दबाधावा दाव पलकावरती आठ गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या दोन चेंडूंचा समाचार घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये किरण दाखल झालेत केपी या नावाने त्यांना ओळखलं जात चला जास्त प्रमाणात वेळ तुम्ही दौडू नका कारण आजच्या दिवसामध्ये खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत अगदी दिलेल्या मध्ये ही मॅच संपन्न होताना पाहायला मिळते स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेचं शीर्षक आपण पाहतोय नावली चेषक दोन हजार तेवीस फुल टॉसचा बॉल आहे दिशा दिले काऊ कॉर्नर रीजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा नक्कीच करतील टप्पा पडल्यानंतर चेंडूला जज केला जाईल फेकी केली जाईल तोपर्यंत आपण पाहू शकाल तीन धावा कंप्लीट केल्या जातील चांगली रनिंग पाहला मी ते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये चितेच्या चपळाने आणि हरणाच्या गतीने धावतायत संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागणार आहे शेवटचा बॉल हो हो आपण पाहू शकाल नक्की डॉट बॉलची सांगता पाठीमागच्या मॅच मध्ये देखील सदतीस धावांचं टार्गेट होतं आणि याही मॅच मध्ये सदतीस धावांचं टार्गेट आहे अगदी धावपलकावरती धावा लगवले गेले टीम पोपळकरवाडी संघाच्या छत्तीस धावा विजयांची गरज आहे टीम वडगाव संघाला चोवीस बॉलच्या पाठीमागे सदतीस धावांची तर इथून पुढे आपण टॉस करणार आहोत टॉस केला जाणार आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून एका बाजूला टीम कारी संघ तर दुसऱ्या बाजूला टीम असेल निगुड माळ संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेचच तत या तत्पूर्वी आपण या स्पर्धेदरम्यान आलेले सर्व मान्यवर आहेत त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय तर आम्ही विनंती करतो की शशिकांत दादा दा वायकर यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या आपला देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतो आहे तर इथून पुढे आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान मुख्य आयोजनांच्या माध्यमातून संपन्न करूया मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो आहे मनसे विभाग अध्यक्ष आदरणीय श्री रक्षित गायकर साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतो आहे सकाळच्या सतरामध्ये वेळात वेळ काढून ते या ठिकाणी या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी देखील उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय तर इथून पुढे आपण शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय मनसे विभाग अध्यक्ष आदरणीय श्री रक्षित गायकर साहेबांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतो आहे अगदी सकाळच्या सत्रामध्ये वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या स्पर्धेला शुभ सन्मान देण्यासाठी आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करतो आहे मी विनंती करतो की अनिल दादे जा दादा जांभळे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ दादांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे एक मायेशची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह त्यांना बहाल करून त्यांचा देखील गुणगौरव या स्पर्धे दरम्यान संपन्न केला जातोय त्याचबरोबर आम्ही विनंती करतो की आदरणीय श्री शशिकांत वायकर साहेब आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय आम्ही विनंती करतो की कृष्णदादा जाधव साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी खास करून ते देखील उपस्थित राहिले त्यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय आदरणीय श्री शशिकांत वायकर साहेब आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे त्यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आम्ही अनाऊन्समेंट केलं होतं टीम कार्य संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम संघाचे कॅप्टन आपण या आदरणीय श्री रक्षित गायकर साहेबांचे शुभ असते टॉस आपण इथून पुढे करतोय चला टॉसच्या एका बाजूला लिहिलेला आहे ट्रॉफीज आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेला आहे नावली कॉल कोण देणार ट्रॉफी कॉल केलेला आहे इथे मात्र ट्रॉफी झालेला आहे टीम कार्य सांगाने टॉस जिंकलाय टॉस जिंकलाय काय निर्णय असेल बॉलिंग फर्स्ट नक्कीच बॉलिंग करणार आहात जास्त वेळ घेणार नाही दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि इथून पुढे आपण जाऊया मॅचच्या दिशेने त्याचबरोबर या ठिकाणी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी डॉक्टर रोहित सक्पाल साहेबांचं देखील आगमन झालंय त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय श्री निलेशदादा सकपाळ साहेब यांचं देखील आगमन झालंय त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय तर इथून पुढे जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सदतीस धावांची गरज आहे टीम वडगाव संघाला आणि वडगाव संघाची स्ट्रायकर जोडी अमर बामरस एंडला पहिलाच बॉल शाहीन बॉल स्वैर मारा अतिरिक्त धावधाव पलकावरती अगदी स्क्रीनवरती आपण पाहायला आलेल्या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातो आहे अगदी आपण पाहिलं तर अतिथी देवोभव ही भारताची संस्कृती आहे आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही आपली परंपरा आहे आणि हीच परंपरा आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया वडगाव विरुद्ध पोपळकरवाडी असा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे सदतीस धावांचं टार्गेट आहे आणि स्ट्रायकर जोडे अमर बामरज आणि विशाल आपल्याला पाहायला मिळते इथे मिस टप्पा पाडल्यानंतर चेंडूने थोडासा स्पिन झाला आणि ते डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल ते गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत अगदी डावखुरे गोलंदाज आहे टप्पा पडला बॅट अगदी जो, जोर जोरकस फिरवली होती अमर यांनी परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडून बाहेर झवून घेतलं अगदी ऑफ कटर लेग कटरचा मारा सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय ते तेजस यांच्या माध्यमातून एक धाव पलकावरती आहे पुन्हा एकदा गोलंदाज तेजस निघालेत गोलंदाजीच्या रणमेवरती समोरून अटॅक अमर बामरस फुलटॉच चा बॉल आहे दिशा चांगली आहे स्क्वेअर लेग ग्रीझन मध्ये नसेल चेंडू धन 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 दन, धन दन, धन धन धनाधन करा सीमारेषा ओलांडून धावांसाठी चौकार गाजवलेत नवी मुंबई टेनिस क्रिकेट असेल त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल या बॉल ला उडवलाय पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय समालोचनाला वंदना देणार हाय हँडस अप उत्तुंग गनभेदे षटकार अमर बामरस ऑन फायर एक चौकारानंतर एक षटकार आलाय अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल टप्प्यात आला की कार्यक्रम झालाच आणि तेच चित्र आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळत अमर बामरस ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अमर बामरणे आपले इरादे स्पष्ट केलेत अगदी पहिल्याच बॉल पासून तो मात्र आक्रमण रूप धारण करतोय खुलवाटप्याचा बॉल आहे कार्पेंटच्या सायने चेंडू काव कॉर्नर रेझर मध्ये क्षेत्रशे त्या ठिकाणी तैनात आहे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय दोन धावा धाव पलकावरती अंकित केली जाते चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते तेजस पोपळकर यांच्या गोलंदाजीवरती हमी ठरताना पाहायला मिळतोय मिस्टर अमर बामरस अमर बामरस यांची देखील एक ओळख आहे कमी बॉलमध्ये जास्त धावा करणं हे त्यांना देखील पसंत आहे मार तोड तोडझोड ही त्यांना खूप पसंत आहे हलक्या त्यांना या चेंडूला ड्रायव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही डॉट बॉलची सांगता कमबॅक चांगलं राहिलंय गोलंदाज यांचं अगदी अनुभवी गोलंदाज आहेत आणि समोर देखील अनुभवी फलंदाज आहे अनुभवाला अनुभव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय शांतता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर देखील दोन्ही संगत तितक्याच ताकदीचे आहेत हो पुन्हा एकदा चांगली लाईन पुन्हा एकदा अचूक टप्पा चांगली लाईन चांगली रिदम टप्प्यावर भेदक मारा एक चौकार एक षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाने वापसी केले गोलंदाजाने कम बॅक केलंय तेरा धावा धावपलकावरती इथून पुढे समीकरण बदललंय समीकरण येऊन पोचलाय अठरा बॉलच्या पाठीमागे अजूनही चोवीस धावांची गरज अमर बामर सहा बॉलच्या पाठीमागे बारा धावांवरती घेतात विशाल आत्तापर्यंत त्यांना एकही बॉल पेस करता आलेला नाही इथून पुढचं दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल ते पेस करतील अगदी पहिलं षटक पावर पेचं षटक विशाल यांनी नॉन स्ट्राईक वरून पाहत राहिले अमर बामरस पहिल्या षटकामध्ये कसा खेळ करत आहेत परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्यांच्या खांद्यावरती स्ट्राईक आले इथून पुढची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असेल कारण पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे तुम्ही पार्टनरशिप जर चांगली केली तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या गोलंदाजांवरती हमी होऊ शकता परंतु टीम पोपळकर वाडी या संघाला विकेट मिळवावी लागेल या मॅच मध्ये कम बॅक करायचं असेल तर एक अमर बामरस आहे त्याची विकेट त्यांना मिळवावी लागेल कारण या मॅचच्या दरम्यान पोपळकरवाडी या संघाच्या विजयाच्या आड कोण येत असेल तर ते एकमेव नाव आहे अमर बांबरस सर थोडस स्पीडअप ठेवा विनंती असेल कारण जास्त वेळ तुम्ही दौडू नका कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो थोडासा लवकर अंधार होतो आणि अंधारामध्ये कोणत्याही टीमला दिशा देण्याचा प्रयत्न आहे चांगला बॉल होता अचूक टप्प्या पाहायला मिळाला दिशा देण्याचा प्रयत्न असफल ठरला आहे फलंदाज विशाल यांचा तेरा धावा धावापलकावरती आहे समीकरण बदलताना पाहायला मिळते अकरा सतरा बॉलच्या पाठीमागे चोवीस धावांची गरज अजूनही पहिल्या षटकामध्ये टीम वडगाव संघाने चांगली सुरुवात केली ओहो पुन्हा एकदा परंतु ऑपस्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय वाईट बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळते आम्ही पंचांचं देखील नक्कीच कौतुक करू जतीन सर आहेत डी के सर आणि कैलास सर हे तीन पंच आहेत ऑफिशियल पंच आहेत मोठमोठ्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात तेच अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळतात सपोवून खेळण्याचा प्रयत्न हा बॉल चांगला आहे चांगली लाईन चांगला टप्पा तिन्ही यष्ट्यांच्या वरतून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे डॉट बॉलची सांगता दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच कमबॅक चांगलं केलं आहे किशोर यांनी अगदी पहिल्या षटकामध्ये तेरा धावा जरी खर्च केल्या असल्या गोलंदाज सतीश यांनी तरी देखील किशोरने मात्र कमबॅक चांगलं केलं आहे ओहो पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस अचूक टप्प्यावर भेदक मारा चांगली लाईन लागोपाठचे तीन बॉल डॉट या खेळाडूची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या लागोपाठचे तीन बॉल डॉट येताना पाहायला मिळते अमर बामरस यांना स्ट्राईक हवी आहे अगदी त्यांना माहीत आहे जर अमर बामरस स्ट्राईक वरती आले तर मोठे प्रहार चढवू शकतात विशालला एकच काम करायचं आहे अमरला ला स्ट्राईक देणं गरजेचं असेल हो हो इथे मात्र हलक्याने या चेंडूला डिपेंड केलाय सिंगल धाम येथे आता मात्र इथून पुढचे सूत्र अमर बामरस यांच्या खांद्यावरती त्याचबरोबर उद्योजक आदरणीय श्री महेंद्र बामरस साहेबांचं सा देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही सरसे सरशे स्वागत करतोय दादांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या स्थान पण नव्ह आणि या स्पर्धेचा मन मुराद घ्या त्याचबरोबर आपण पाहतोय सकाळच्या सतरामध्ये युनिक लाईव्हचे सर्वे सर्वा कृष्णा देवरे साहेब यांचं देखील आगमन झालं आहे त्यांचं देखील आम्ही सरसे सरसे स्वागत करतो आहे ओहो या बॉलला उडवण्याचा प्रयत्न बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाही डॉट बॉलची सांगता लाजवाब गोलंदाजी अमर बामरस यांच्या देखील पायामध्ये बेड्या ठोकलेत या गोलंदाज किशोर यांनी काय लाजवाब गोलंदाजी कमालीची गोलंदाजी व्हॅरिएशन खूप चांगलं राहिलं आहे या गोलंदाजाकडे राईट ऑफ द ओव्हरचा मारा ते नक्कीच करतायत परंतु व्हॅरिएशन खूप चांगलं राहिलं आहे हो पुन्हा एकदा डॉट बॉल ची सांगता ला जबाब गोलंदाजी बॉलिंग आवडली असेल तर एकदा किशोर साठी टाळ्या होऊन जाऊ द्या एक षटक त्यांनी हाताळलं एक षटका पाठीमागे फक्त दोन धावा खर्च केले कमबॅक पा अतिशय चांगलं कमबॅक राहिलं फक्त जर आपण पाहतो एक त्यांनी अतिरिक्त चेंडू हाताळला वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये सिंगल धावाला आणि एक धाव फक्त बॅट नाले म्हणजे चांगली गोलंदाजी कम्मालीची गोलंदाजी या मॅच मध्ये राहण्यासारखी गोलंदाजी वाकडण्या जोगी गोलंदाजी पंधरा धावा समीकरण बदललाय समीकरण येऊन पोचलाय बारा बॉलच्या पाठीमागे बावीस धावांची गरज पहा अठरा बॉलच्या पाठीमागे चोवीस धावांची गरज होती टीम वडगाव संघाला परंतु किशोर गोलंदाजीच्या रनवेवरती आले आणि त्यांनी फक्त दोन धावा खर्च केलेत आणि आता समीकरण टीम वडगाव संघासाठी अवघड होताना पाहायला मिळत आहे बारा बॉलच्या पाठीमागे बावीस धावांची गरज षटकामध्ये अकरा धावा तुम्हाला कुटावे लागतील परंतु एक जमेची बाजू आहे कृष्णा सर वडगाव संघासाठी की अजूनही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ डोकून बसले अमर यांच्यावरती खूप जंगा संघाची जबाबदारी आहे कारण अमर जर मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहिला तर हो त्याचं नव्हतं करण्याची ताकद ती क्षमता त्याच्याकडे आहे नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या रन्मेवरती टीम पोपळकरवाडी संघाचा हरता, हरता, सतीश रन्मेवरती थोडस स्पीडअप ठेवा विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना दिल्या जात आहेत या बॉलला उडवलाय क्षेत्रशेक्ती त्या ठिकाणी पकडली जाते आणि हीच ती महत्वाची विकेट विशाल बॅक टू द पेविलियन परतीच्या दिशेला तंबूच्या एक कुशल मोमेंटवरती वरती कुशल विकेट टीम पोपळकर वाडिया संघासाठी थरना मेरो यारो किस्मत कभी भी बदल सकती है डर से बड़ा वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं है मुसीबत से नहीं लड़ोगे तो फिर आगे कैसे बढ़ोगे मैदानाच्या आत मध्ये काय कम बैक के लिए टीम पोपल करवाड़ी संघाने तर या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी दहिवड गावचे तर माफ करा जामगाव जामगाव गावचे सुपुत्र आदरणीय श्री रमेश देवरे साहेबांचं सा देखील या ठिकाणी आगमन झालंय महाराष्ट्र पोलीस देखील आहेत ते आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही सरसे सरसे स्वागत करतोय त्याचबरोबर समाजसेवक आदरणीय श्री बाळाराम पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं आहे त्यांचं देखील आम्ही सरशे सरशे स्वागत देखील करतोय आणि आभार देखील मानतो विनंती असेल सर्व मा मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती या तर जवळ या मैदानाच्या आतमध्ये कुशल मोमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे खूप मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले सतीश गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत पहिल्याच बॉलवरती त्यांनी मात्र एक खूप मोठी विकेट मिळवली त्यानंतरचा बॉल आलाय डॉट बॉल या बॉलला उडवला आहे पुन्हा एकदा झेलची नामी संधी क्षेत्रशक्ती त्या ठिकाणी आहेत हो पकडली जाते झेल आणि सुयश यांचा प्रवास इथेच थांबतोय सुयश बॅक टू अगदी चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्रशक्ती या ठिकाणी तैनात होते झेल पकडले आणि त्यानंतर जल्लोष पा फिल्डर यांनी केलेला आहे कमॉन डिझे स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे या मॅच मध्ये आणि कोणता संघ इतिहास असणार हे देखील पाहणं गरजेचं आहे इथून पुढे कुशल मोमेंट आपल्याला पाहायला मिळतोय हो पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता काय गोलंदाजी केली जाते अक्षरशः मन जिंकणारी गोलंदाजी लाज जवाब गोलंदाजी पाहायला मिळते लागोपाठचे तिसरा चौथा बॉल देखील डॉट येताना पाहायला मिळतोय पहा दोन विकेट्स मिळवलेत आणि एकही धाव खर्च केलेले नाहीये हो पुन्हा एकदा डॉट बॉल ची सांगता काय सा पाँच सा का कम बॅक काय ला जवाब गोलंदाजी कम्मालीची गोलंदाजी गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्यांचा गजर होऊन द्या लागोपाठचे पाच बॉल डॉट दोन विकेट मिळवलेत एकही विकेट नाही एकही धाव खर्च केलेली नाहीये या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक होणार का प्रश्नचिन्ह प्रेक्षकांसमोर ला जवाब गोलंदाजी काय कमबॅक केलंय अठरा बॉलच्या पाठीमागे सर चोवीस धावांची गरज होती सामना होता कुठे सामना आलाय कुठे या बॉलला उडवला चेंडू क्षेत्रक्षक त्या ठिकाणी या बॉल वरती कोणती धाव घेतली नाही या नावली चषकामध्ये पहिलं निर्धाव षटक टाकलंय सतीश यांनी सतीशांच्या साठी एकदा जोरदार टाळ्या निर्धाव षटक मिडियन ओव्हर पाहायला मी ते सतीश यांच्या माध्यमातून आता समीकरण बदललंय सहा बॉलच्या पाठीमागे बावीस धावांची गरज मॅच होती अठरा बॉलच्या पाठीमागे चोवीस धावांची गरज होती परंतु पाठीमागच्या बारा बॉलमध्ये फक्त दोन धावा खर्च केल्यात टीम पोपळकरवाडी या संघातील गोलंदाजांनी पहिलं षटक जर आपण पाहिलं तर सतीश आले होते सतीशने तेरा धावा खर्च केले होते पॉवर प्लेचे षटक तदनंतरच्या गोलंदाजाच्या रनम्यावरती किशोर आले किशोरने मात्र दोन धावा खर्च केले आणि तदनंतर मात्र सतीश आले सतीशने एकही धाव खर्च केली नाही आणि खूप महत्वपूर्ण दोन विकेट्स देखील सहा बॉलच्या पाठीमागे बावीस धावांची गरज स्ट्राइक एंडला समोरच्या बाजूने अमर बामरस गोलंदाजीच्या रणमेवरती देवदत्त पहिलाच बॉल उडवलाय चेंडू हवेत आहे चेंडू चाललाय एक्स्ट्रा कवर रिजन सीमारेषा तोडून फोडून भेदून सहा धावांसाठी षटकार डी जे कमॉन <laughs> आहे जोपर्यंत अमर बामरस मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत ही मॅच ऑन आहे कारण वडगाव संघाच्या सर्वां नजरा अमरवरती आहेत तर इथे मात्र नक्कीच प्राय देतंय अमरसाठी की या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय श्री जांभळे यांच्या माध्यमातून एक हजार रुपयांचं पारोषिक आहे ही जर मॅच जिंकून दिली तर एक हजार रुपयांचं पारतोषिक आहे खूप मोठी विकेट आहे हो विकेट मिळवले आणि फलंदाज अमर बामरस बॅक टू द पेविलियन परतीच्या दिशेला तंबूच्या असतो येतोय ते षटकार खेचला अमर यांनी असं वाटलं होतं की टीम वडगाव संघ विजयापर्यंत पोहोचेल परंतु दुसऱ्या बॉलवरती देवदत्त यांनी मात्र कमबॅक चांगलं केलंय तर नक्कीच इथे आपण पाहू शकाल वाईट बॉलचा इशारा येतो अजूनही मॅच ऑन आहे मॅच अजूनही संपलेली नाही शेवटपर्यंत तुम्हाला हिंमत हरावी लागणार नाही शेवटपर्यंत तुम्हाला संघर्ष करावा लागेल चार बॉलच्या पाठीमागे पंधरा धावांची गरज कुंदन गोलंदाजीच्या रन्मेवरती आहेत पुन्हा एकदा दिशाईन गोलंदाजी सोयर मारा अतिरिक्त धाव धाव पालकावरती ह्या धावा तुम्हाला या, या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकतात आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली त्या सर्व चांगल्या गोलंदाजीवरती पाणी पेरण्याचं काम इथे नक्कीच कुंदन यांच्या माध्यमातून केलं जात आहे एक षटकार आला आहे आणि दोन अतिरिक्त धावा देखील त्यांनी खेचले खराब टाकलेले आहेत बॉल आणि परंतु एक महत्त्वपूर्ण त्यांनी विकेट्स देखील मिळवले कुंदन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनमेवरती या बॉलला उडवला क्षेत्र शेख्या ठिकाणी नक्कीच पोहतील एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेची जोखीम नाही पा इथे आपण पाहू शकाल तू तू मय मय करत दोन धावा पूर्ण नक्कीच केलेत कारण फिकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली इथून पुढे समीकरण बदललंय समीकरण येऊन पोहोचलाय तीन बॉल बारा धावांची गरज एक मोठा फटका येणं गरजेचं एक षटकार आला तर मॅच ऑन राहील या ठिकाणी आपण पाहतोय डोंबवली विभागातील सहाय्यक आयुक्त आदरणीय श्री सुनील कुराडी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही सरसे सरसे स्वागत करतोय हा बॉल येतोय डॉट आता इथे मात्र नक्कीच विजयाचा सुगंध दरवळत असताना टीम पोपळ करवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो आपण स्क्रीनवरती पाहू शकाल डोंबोवली विभागातील सहाय्यक आयुक्त आदरणीय श्री सुनील साहेब कुराडे साहेबांचं सा देखील या ठिकाणी आगमन आहे त्यांचं देखील आम्ही सरशे सरसे स्वागत करतोय थोडीशी मॅच थांबवा विनंती असेल साहेबांचं आगमन सा या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं देखील आम्ही सरशे सरसे स्वागत करतोय तर मॅच ऑन करा दोन बॉलच्या पाठीमागे बारा धावांची गरज इथून पुढे ओहो हा बॉल चांगला आहे कम बॅक करणारा बॉल आता मात्र नक्कीच पोपळ करवाडी विजयाचा सुगंध दरवळताना पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी केली सदतीस धावात डिपेंड करायच्या होत्या आणि सदतीस धावात डिपेंड करत असताना काही कमालीची गोलंदाजी अगदी आपण जर पाहिलं थोडस आशा पल्लवीत केल्या होत्या अमर यांनी परंतु अमर बाद झाल्यानंतर बॅक फुटला जाताना संघ पाहायला मिळाला या बॉलला उडवला आहे चेंडू हवेत आहे पराभवातील अंतर कमी करणाराचा हा स्ट्रोक आहे चेंडू चाललाय पार मेथील चार धावा आणि इथे मात्र विजयी संघ होतोय टीम पोपळकरवाडी संघ विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा हार्ड लक बॅड लक टीम वडगाव संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल आपला सर्वांचं हार्दिक आभार तर इथून पुढे मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान इथून पुढे करतोय